नमस्कार वर्षा सिंपल रेसिपी मध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला हुरडा पुरी बनवून दाखवणार आहे आणि ही हुरडा पुरी भरपूर चविष्ट लागते आणि शरीरासाठी ही खूप उपयुक्त आहे। तर आज मी तुम्हाला हुरडा पुरी कशी बनवायची हे बनवून दाखवणार आहे। तर मी इथे पीठ घेतलेलं आहे, मी इथे हुरडा पीठ घेतलेलं आहे। हे हुरडा तुम्हाला गावाकडे कुठेही मिळून जाईल। हुरडा आणि चण्याची डाळ, गहू हे सर्व एकत्र करून मी दळून आणलेलं आहे। त्यानंतर मी इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेलं आहे, हळद, ओवा, जिरे आणि मीठ घेतलेलं आहे। आता मी इथे सर्वात प्रथम पीठ मळून घेणार आहे। इथे मी हुरडा पीठ घेतलेलं आहे। आता हे हुरडा पीठ टाकल्यानंतर मी बाकीचं सर्व साहित्यही यामध्ये घालून घेणार आहे। यामध्ये आता मी बारीक वाटलेली हिरवी मिरची, लसूण, जिरे, ओवा, मीठ हे सर्व एकत्र करून यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही कोथिंबीरही घालू शकता। आता हे सर्व पीठ मी व्यवस्थित मळून घेणार आहे। यामध्ये मी थोडीशी हळदही टाकून घेणार आहे। आता थंड पाण्याने मी हे सर्व पीठ व्यवस्थित घट्ट मळून घेणार आहे। त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेलही घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण सर्व एकत्र करून झाल्यानंतर थंड पाण्याने पीठ मळून घेणार आहे। पुरी करण्यासाठी मी थोडंसं घट्ट पीठ मळून घेणार आहे। आता इथे पाणी घालून मी सर्व पीठ व्यवस्थित मळून घेत आहे। थोडं पाणी घालून मी इथे पीठ मळून घेत आहे। इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। इथे घट्टसर पीठ मळलेलं आहे। हे पीठ मी 10 ते 15 मिनटं भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता एक छोटा गोळा करून त्याची आपण पुरी लाटून घेणार आहोत। आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। दुसरीकडे मी पुरीही लाटून घेणार आहे। पुऱ्या आपल्याला मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या लाटून घेणार आहोत। सर्व पुऱ्या अशाच लाटून घेऊन मी तळून घेणार आहे। ह्या पुऱ्या खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात। आता तेल गरम झाल्यानंतर पुरी मी आता तळून घेणार आहे। पुरी लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। आता दोन्ही बाजूने आपण पुरी पलटून व्यवस्थित ती तळून घेणार आहोत। ही पुरी तुम्ही दह्याबरोबर किंवा हिरवी चटणीबरोबर खाल्ली तर खूप छान लागते। अशा पद्धतीने आपली पुरी तळून झालेली आहे। पुरीला कलरही खूप छान आलेला आहे आणि ह्या पुऱ्या 3 ते 4 दिवस सहज टिकतात। आता मी दुसरी पुरीही या पद्धतीने तळून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली हुरडा पुरी तयार झालेली आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनलाही क्लिक करायला विसरू नका। आता दुसरी पुरीही आपली तळून झालेली आहे। अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या आता तळून घेतलेले आहेत आणि
दह्याबरोबर ह्या पुऱ्या खूप उत्कृष्ट लागतात। माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।